एक महत्वाची बातमी, मनोज सरांग यांच्या आंदोलनाबाबत SIT ची स्थापना झाली आहे. मराठा आंदोलक हिंसक होतं का, SIT कडून याचा तपास होणार आहे. संदीप कर्णिक नाशिक पोलीस आयुक्त ही चौकशी करणार आहेत. दगडफेक जाळपोळ करणारे कोण शोध घ्यायला हवा असं भुजबळांनी म्हटलंय. तर सरकारचा मराठ्यांविषयी असलेला द्वेष समोर आला असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. चांगलं झालं खरं म्हणजे 8 दिवस मला वाटतं उशीर झालेला आहे की जास्त झालेला असेल उशीर, परंतु शेवटी जे आहेत SIT ची नावं आली ही चांगली गोष्ट आहे. शोधून काढली पाहिजे की हे असे कोण आहेत दगड मारणारे, कोण आहेत जाळपोळ करणारे, कोण आहेत शिव्या गाळ करणारे. अर्थात मी आणि फडणवीस वगैरे हे तर मेन टार्गेटच होते त्यांचे, त्यांना खूप घाणेरड्या शिव्या, आई बहिणीवरून शिव्या, त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे ना. मग हे कारवाई करण्याच्या दृष्टीने SIT जर नेमली आहे तर त्यांनी आता लवकरात लवकर आपल्या कामाला सुरुवात करावी आणि जे सत्य आहे ते बाहेर आणावं लोकांच्या समोर. गोल फिरून 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 तुम्ही मराठींचेच लोक गोतविणार की आजच सांगतो मी तुम्हाला, तुमचा अहवाल तयार झालेला असेल, ते आम्हाला शिकू नका तुम्ही नाटक. SIT नेमली ना, अहवाल तुमचा समिती झाली त्याच दिवशी, ती कमिटी नेमली तुम्ही ती कोणची यासाठी त्याच दिवशी झालेला आहे. तुमचा खरा द्वेष किती कोणत्या जातीविषयी मराठ्यांविषयी सगळा बाहेर पडलेला आहे आणि तुम्ही आमच्याविषयी द्वेष आहे म्हणून इतर जातीही सावध झाल्या. जर सभागृहाचं म्हणणं असेल तर SIT नेमू, पण मला असं वाटतं SIT नेमण्याची गरज नाही. पोलिसांनी सखोल जाऊन चौकशी केलेली, काय गरज नाही. त्यावेळेस चांगलं होतं, त्यावेळेचा अहवाल चांगला होता ना, आता अहवाल कसा काय फिरला साहेब. तुम्ही येड्यात समजू नका मराठ्यांना.